you are suffering from the coronavirus. You are not able to come out from the home and you are not able to come in school. That purpose we started our e-learning classes. Plus some lecture, you learn different subject. In that Marathi subject, you learn proper poem. Now we start our next poem. It is the Apan Sare Ek. हा एक लेख आहे. हा लेख प्रभा बैकर यांचा आहे. प्रभा बैकर यांचा जन्म 1948 साली झाला. मीन्स व्हेन शी बॉर्न 1948. नाउ वी टेक सम इन्फॉर्मेशन अबाउट द प्रभा बैकर. प्रभा बैकर एक प्रसिद्ध लेखिका आहे. त्यांचं प्राजक्त पाकळी, तिची गोष्ट हे लघुकथा संग्रह आहेत. त्याचप्रमाणे मनोवर, दवबिंदू, झगमगणारे हे ललित लेख आहेत. बाई ही विसरपुळी हा विनोद संग्रह आहे. विनोद संग्रह मीन्स कॉमेडी स्टोरी. आफ्टर दॅट आनंद मेळा हा बालगीत संग्रह आहे. अशा प्रकारे त्यांचे पुस्तक हे प्रकाशित आहे. जो आता आपण लेख बघणार आहोत, आपण सारे एक, हा आपल्याला सप्तरंगी नाटिका यातून घेतलेली, या पुस्तकातून घेतलेला आहे. ह्या लेखामध्ये आपल्याला शरीर, जे आपले शरीर आहे, जे बॉडी पार्ट्स आहेत, ते एकमेकांशी कसे कन्व्हर्सेशन करतात, ते आपले महत्व कशा प्रकारे पटवून देतात, ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत. आणि जे आपले अवयव असतात, त्यांचं राज्य मीन्स त्यांचं स्टेट जे असतं, ते आपलं बॉडी असतं, ते आपलं शरीर असतं. तर आपण ह्यामध्ये आता सध्या कोणते कोणते पात्र आहेत. पात्र मीन्स कॅरेक्टर, विथ विच कॅरेक्टर इज देअर इन दिस स्टोरी वी विल सी. फर्स्ट वी विल मीट रामराव अँड श्यामराव. रामराव अँड श्यामराव दे बोथ कन्व्हर्ट देअर बोथ कन्व्हर्सेशन वी विल सी इन दिस. आफ्टर दॅट वी विल मीट टू नासिका, कर्णिका, नयनकुमारी, जीवाताई, मस्तकराज अँड पदकुमार. नासिका, नासिका मीन्स नाक, नाक मीन्स नोज. देन कर्णिका, कर्णिका मीन्स कान, कान मीन्स इयर. देन नयनकुमार, नयनकुमार मीन्स डोळे, डोळे मीन्स आईज. जीवाताई, जीवाताई मीन्स जीव, जीव मीन्स टंग, अवर टंग. हस्तक्राज, हस्तक्राज मीन्स हँड, अवर हँड. पदकुमार, पदकुमार मीन्स लेग अँड लेग मीन्स पाय. पदकुमार मीन्स पाय, इट्स मीनिंग लेग. ना वी विल सी अवर स्टोरी. श्यामराव, या रामराव आज सवारी कशी आली इकडे? नाशिक सोडून बरेच जळगावला आलात. काम तरी काय कंटन, ही सहज फेरी. रामराव, अरे अरे, एका दमात किती प्रश्न विचारणार श्यामराव? सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना, काय करणार बाबा, या पोटासाठी फिरावं लागतं. श्यामराव, असं असं, चला तर मग आपण घरी जाऊन खोटोबाची पूजा करूया. रामराव, चला चला, कामाचं बघू नंतर, आधी खोटोबा मग विठोबा. असं त्यांचं कन्व्हर्सेशन झाल्यानंतर ती दोघं जण घरी जायला निघतात. आणि त्यानंतर कर्णिका, नासिका, नयनकुमारी, जीवाताई, हस्तकुमार आणि पदकुमार यांचं संभाषण आपल्याला पाहायला मिळेल. तर बघू आपण आता त्यांच्यातलं कन्व्हर्सेशन. कर्णिका, काय गं जीवाताई, नेहमी तू बडबडत असतेस, मी आज गप्प गप्प का, एवढी उदास का बरं झाली आहेस? जीवाताई, काय बाई सांगू, मला या पोटोबा खोवळ्याची मोठी चीड यायला लागली आहे. जीवाताई, काय सांगू बाई. कर्णिका, अगं ती ग का. जीवाताई, का म्हणून काय विचारतेस, आता मगाशी रामराव श्यामरावचं बोलणं ऐकलं नाहीस का? पोटासाठी वणवण मिंडावं लागतं त्यांना. कोणताही माणूस, माणसाला विचार सारी धडपड कशासाठी, तर पोटासाठी. आणि त्या पोटोबामुळे आपली ही परफड होतेच ना. शिवाय मान सन्मान तो सगळं त्यालाच, परवा तर त्याच्या निमाधून भांडणच झालं. कर्णिका, कशावरून ग.
जीवाते दर वे आपला तू म्हणे तेवढंच खायचं सक्ती असते माझ्यावरती म्हणजे अगं दर वेळी तू तेवढं बोले ना तेवढंच खायचं सक्ती असते माझ्यावरती एखाद्या वेळी मला आवडलेला पदार्थ मी जर जास्त खाल्ला की झालं त्याचं गुरगुरणं सुरू वैताग झालाय नुसता परणिता खरंच ग बाई शिवाय हे पोटोबा महाशय नुसतं बसून खातात आपल्यासारखं काही कामी करत नाहीत ही काही नाही ही आधीच बघ नासिका काय ग नासिका तुला काय वाटतं नासिका कशाबद्दल ग करणिका अगं ही बडबड ही बडबडी पोटाबद्दल तक्रारी करते तिचं म्हणणं आहे की पोटोबा पोटोबा मीन्स स्टमक पोटोबा खवई आहे काहीच काम करीत नाहीत नासिका मग त्यात काय आहे खोट माझंच बघ ना रात्रंदिवस श्वास घेण्याचं माझं कार्य सतत चालू असतं श्वास घेण्याचं जादाचं कामही मी करते पण हे पोटोबा मात्र तेवढ्या हस्तक्राज काहीच काम करत नाहीत पथुमर उलट सगळ्यांसोबती गुरगुरतात शिवाय जो उठतो तो कशासाठी पोटासाठी म्हणून आम्हालाच राबवून घेतात मी सुद्धा हेच म्हणतोय मी नेहमी बघायचं काम करतो झालंच तर माणसाच्या सौंदर्यात भर वा घालतो तो मीच मी नसतो तर करणिका पुरे तुझं लेक्चर मी सुद्धा ऐकायचं काम करून माणसांच्या जीवन व्यवहारात मदत करते म्हटलं माझ्याशिवाय तर तेवढ्यात नासिका मध्येच म्हणते म्हटलं करणिका तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्वाचा आहे बरं का श्वास घेण्याशिवाय माणूस जगू शकत नाही का जगू शकते का जीविका आणि माझ्यामुळे तर माणसाच्या जीवनाला अर्थ आहे मी गोड बोलते नाना तऱ्हेच्या पदार्थाची चव माझ्यामुळेच तर मानवाला चाखू शकतो आपण सारे जण अनेक कामे करतो पण हे पोटोबा मात्र ऐकतेच बसून खातात तेव्हा आपण या पोटाविरुद्ध संप करूया आणि मेंदूराजांकडे तक्रार करूया जीविका काय म्हणते की आपण पोटाविषयी तक्रार करूया आणि मेंदूराजांसमोर त्यांची तक्रार करूया मेंदूराज मीन्स अवर ब्रेन नेक्स्ट नयन कुमार हो आमची तयारी आहे संप करायची आजपासून मी बघणार नाही नासिका मी वास घेणार नाही श्वास मात्र मला घ्यावा लागेल करणिका मी ऐकणारच नाही जीवत आहे मी अजिबात खाणार नाही आणि दंतप्राजांना सुद्धा संपत सामील करून घेईल दंतप्राज मीन अवर टीथ हस्तप्राज मी घास उचलणारच नाही पदकुमार मी स्वयंपाकघरापर्यंत जाणार नाही म्हणजे मग त्या पोटोबाला चांगली सद्दल घडेल असं या सर्वांचं कन्व्हर्सेशन होतं मग ते मेंदूराजांकडे जातात त्यानंतर मेंदूराज तातडीची सभा बोलवतात त्यात सर्वजण सामील होतात सर्व जेव्हा मेंदूराज तिथे येतात त्या सभेमध्ये आणि सर्वजण उपस्थित असतात त्यामध्ये मेंदूराज आल्यानंतर सर्व उभे राहतात आणि मेंदूराजांचा जय जयकार करतो असं म्हणतात मेंदूराज बसा बसा मंडळी पोटोबा प्रधान आले की नाही तर पोटोबा मी केव्हाचा आदर आहे महाराज मेंदूराज पोटोबा आज या सर्व मंडळाची तुमच्याबद्दलची तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही नुसतं खाता आणि दुसऱ्यांवरती गुरगुरता पोटोबा महाराज बोलताना जर अब्बेनं म्हणायचं होतंय अबे अ बेअदबी बेअदबी म्हणजे अपमानास्पद बोलणं होत आहे असं म्हणतात कसून माफ करावा म्हणजे असं मी जरी बोललो तरी माझा कसून माफ करा पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे हो अजूनमधून मी गुरगुरतो पण ते यांच्या सर्वात नव्हे तर ती माझी सवय आहे काय करणार मी त्याशिवाय शरीराचे राज्य सुरळीत कसं चालणार आता हेच उदाहरण घ्या ना या संपानी यांनी संप पुकारला मी गप्प बसलो पण याचा परिणाम त्यांनाही भोगावा लागलाच ना जीवनरस मिळालं नाही म्हणून यांचे चेहरे बघा कसे सुकून पडले गेले मेंदूराज नयन कुमार पटलं ना सर्व शिवाय असं पहा आपण सारेच एकमेकांवरती अवलंबून आहोत आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चालेल
कसं चालले ना आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे पाय चालतात ते रस्त्यात डोळ्यांनी दिसतं म्हणून सर्वांची कामे होतात ती एक होतं कोटोबामुळे आपल्याला जीवनरस मिळतो म्हणून त्याने अन्न खाल्ले नाही तर काय खाल होतील ते आता तुम्हाला समजलेच असेलच. आपण सारेच या शरीरूपी राज्याचे सेवक आहोत. आपले हे राज्य सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांना सर्वांनी एक व्हायला हवे खरे ना सर्व. हो महाराज कोटोबा आम्हाला क्षमा करा आता पुन्हा नाही आम्ही तुमच्या विषयी कुरकुर करणार. आपण सारेच या राज्याचे सेवक आहोत पण सारे एक आपण सारे एक असा शेवट ते जय जयकार करतात. मग यामध्ये आपल्याला काय कळतं की कर्णिका म्हणजे कान. कान काय म्हणतं की मी ऐकण्याचं काम करतो. नाक म्हणतो मी श्वास घेण्याचं म्हणजे नाक म्हणजे नासिका. नासिका म्हणते की मी तर श्वास घेण्याचं काम करते एक्स्ट्राचं जरी झालं तरी श्वास वासी घेण्याचं काम मी करते. जीभ म्हणते मी तर बाबा सर्वात महत्वाचं काम करते चव घेण्याचं काम माझ्यामुळेच होतं माझ्यामुळे सर्वांना चव कळते. त्यानंतर जीभ म्हणते मी चव घेण्याचं काम होते. हस्तकडा म्हणतो मी माझ्यामुळेच तर अन्न पोटात जातो तुमच्या. आणि पदकुमार म्हणतं मी जर चालत स्वयंपाक करापर्यंत नाही गेलो तर मग तुम्हाला खाणं अन्न कसं मिळेल. असं प्रत्येक जण आपापली हे सांग किंमत सांगत असतात आपापलं महत्व सांगत असतात आणि सगळ्यांना वाटतं कोटोबा असंच बसून असतो आणि फक्त गुरगुरतो. म्हणजे आपण एक्स्ट्रा थोडं तरी जास्त खाल्लं किंवा अनहायजेनिक फूड जर आपण खाल्लं जे जिभेला आपल्या आवडतं आपल्याला जे टेस्ट आवडते म्हणजे ते जिभेला आवडतं ते जे आपण खाल्लं अनहायजेनिक फूड तर आपल्या पोटामध्ये गडबड होते आणि पोटात गडबड होते म्हणून जीभ म्हणते की मला जे आवडतं ते मी जास्त खाऊ शकत नाही त्यामुळे पोट माझ्यावरती ओरड ओरडतं म्हणजे कुरकुर करतं. पोटामध्ये दुखायला लागतं हे जे प्रकार होतात त्याला गुरगुरणं असा शब्द त्याने वापरलेला आहे. म्हणजे पोट लगेच सांगतं की नको हे आता बस असं असतं त्यामुळे सगळेजण त्या पोटाला वैतागलेले असतात. त्यांना वाटतं की पोट फक्त बसून आहे फक्त त्याला छान लाड केले जातात त्याला सगळं खायला दिलं जातं आणि ते फक्त पोटामध्ये जातं. पण जेव्हा सभा होते मेंदूला सगळ्यांना बोलवतात त्यावेळेला पोटोबा त्याचं महत्व स्पष्ट करतो की मी जरी असं काही काम करताना नाही दिसलो तरी जे अन्न माझ्यापर्यंत येतं त्याचं पाचक रस तयार करतो मी सर्व अवयवांना ते पुरवतं त्यामुळे ते त्यांचं योग्यरित्या काम करू शकतात. आत्ताच बघा त्यांनी काही वेळासाठी संप केला आणि त्यांनी अन्न नाही खाल्लं त्यामुळे त्यांना त्यांचं चेहरे पण किती उतरलेले आहेत असं त्यांचं पोटोबाचं म्हणणं आहे. म्हणजे पोटोबा हा काय काम करतो पोटोबा मी स्टमक स्टमक काय काम करतं तर अन्न तयार करण्याचं अन्नांपासून पाचक रस तयार करण्याचं म्हणजे ती एनर्जी ती सर्व अवयवांना पुरवतं. अशा प्रकारे पोटोबाची ही एक वेगळं महत्व आपल्याला या कथेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे अवयव जे आपल्या शरीराचे अवयव त्यातला कुठलाही कमी महत्वाचं किंवा अतिमहत्वाचं अवयव नाही आहे तर प्रत्येकाला एक स्वतःचं महत्व आहे आणि प्रत्येक अवयव एकमेकांवरती अवलंबून आहे. जर आपण डोळे आता डोळे आणि पाय जर ह्याचं कॉम्बिनेशन जर घेतलं तर आपण जेव्हा चालतो त्या टायमा त्यावेळेला जर आपण डोळे बंद करून चाललं मग आता आपल्या पुढची वस्तू किंवा पुढे काय संकट आहे दिसतं का नाही. सपोज आता मी रस्त्याने चालते आणि पुढे जर स्टोन असेल तर तुम्हाला डोळे बंद केले तर दिसेल का नाही. तर डोळ्याने बघितल्याशिवाय आपण चालू शकत नाही. त्याचप्रमाणे हात हाताचंही तसंच आहे आपण हाताने रायटिंग वर्क करत असतो ते हाताने करतो पण त्यासाठी आपल्या डोळे पुढे ठेवावे लागतात तरच आपण व्यवस्थित लाईनवरती लिहू शकतो. अशा प्रकारे श्वास आहे श्वास घेतल्यावर घेण्यासाठी आपल्याला आपल्या फुफ्फुसात जातो मग ते त्याचं जे यूज आहे ते फुफ्फुसातून श्वास सर्व अवयवाला मिळाला जातो. अशा प्रकारे सर्व अवयव एकमेकांवरती अवलंबून असतात हे आपल्याला या कथेत कळतं. म्हणजे ज्याप्रमाणे ह्यांचं राज्य कोणतं आहे इंद्रियांचं राज्य कोणतं आहे मीन्स बॉडी पार्टचं राज्य काय आहे आपलं शरीर. हे शरीर चालवण्यासाठी ज्याप्रमाणे त्यांना एकतेची गरज आहे त्यांना एकत्र राहण्याची गरज आहे तेवढेच महत्वाचं कार्य म्हणजे तसंच आप
आपल्यालाही आपल्या सभोवताली वावरत असताना एकता पाळणं गरजेचं आहे. आपल्याला एकमेकांसोबत राहणं, एकमेकांना मदत करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण आता कोरोनाची ही सिच्युएशन बघतोय तर खूप मोस्ट ऑफ लोकांचा प्रॉब्लेम चालू आहे की कोणाला अन्न नाही आहे खायला, काम नसल्यामुळे हाताला कोणी काम नसल्यामुळे त्यांच्या घरी जेवण येत नाही, अन्न येत नाही, त्यामुळे सरकार त्यांच्या परीने वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने अन्न देत आहे. त्यांना जी फिजिकल हेल्प लागते, जे मेडिकल हेल्प लागते ती गव्हर्नमेंट थ्रू प्रोव्हाइड केलं जातं. शेजारी एकमेकांना मदत करणं, अशा प्रकारे आपण जर एकत्र एकमेकांना मदत करत राहिलो तर आपलंही राज्य म्हणजे आपल्या सराउंडिंग खूप चांगल्या प्रकारे चालू शकतात आणि आपल्याला कोणतेही त्रास सहन करावा लागत नाही जर आपण एकमेकांना व्यवस्थित मदत केली तर. एक्झाम्पल आपण घरीच बघा, आपण जर आता घरात एकत्र राहतोय आणि एकटी मग आपली आई असते, काम करत असते, जेवण करत असते, जी आपली मदर असते ती एकटी जेवण करते, सर्व घरातलं जर काम एकटीच तिने केलं तर घर व्यवस्थित चालेल का? नाही. किंवा खूप वेळ लागेल तिला तिची कामं संपवण्यासाठी. पण हेच कामं जर आपण सर्वांनी घरी, तर एक तुमचा भाऊ आहे, तुमची बहीण आहे, आई वडील, हे जे सगळे आपण माणसं असतो जी घरी, सगळ्यांनी थोडं थोडं काम घेतलं आणि ते वाटून जर केलं तर आपलंही काम लवकर होतं आणि व्यवस्थितरित्या होतं. जर आता घर जर कुटुंब आहे बघतो आपण तर प्रत्येकाचं एक वेगळं कार्य आहे. आई घरी जेवण करते, पप्पांचं बाहेर जाऊन काम करतात, ते जे आर्थिक जी मदत असते, जी फायनान्शियली हेल्प असते ती पप्पा करतात घरी. फायनान्शियली जे आपले फादर्स, सिस्टर तुमच्या तुम्हाला स्टोरी सांगणं हे काम त्यांचे आहे, तुम्ही तुमची स्टडी करणं हे सध्याचं काम आहे. अशा प्रकारे प्रत्येकाला आपले कार्य दिलेले असतात ज्याप्रमाणे आपल्या ज्ञानेंद्रियांना